आदिवासी समाजाचा नेता दडपदार जिल्ह्याच्या पटलावर घेतला कदभार आदिवासी समाजाचा नेता दडपदार जिल्ह्याच्या पटलावर घेतला पदभार असा युवकांचा कार्यकर्त्यांचा असा युवकांचा कार्यकर्त्यांचा. अच्छा, यानंतर मी आमंत्रित करतो आजचे सत्तारमंत्री अमितराव अशोकराव भांगरे संचालक जिल्हा बँक यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय रणजी लांबटे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकरावजी मांगरे साहेब, ज्यांचा नुकताच आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालाय, ते आपले अगस्ती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष खांडे सर, त्याचबरोबर अकोले तालुके राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तिकांडे साहेब, नायकवाडी सर सुरेशभाऊ गडाख, आपके युवक शहर अध्यक्ष अमितजी नायकवाडी, त्याचबरोबर युवक अध्यक्ष भागवत शेटे, आणि ज्यांच्या नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि मंडळ उपस्थित ते आपले परमानंदा नायकवाडी साहेब, त्याचबरोबर चाकर साहेब, प्रकाशजी मानुसकर साहेब, गुलाबरावजी शेवाळे साहेब, अशोकजी देशमुख, कैलासरावजी शेळके, भाऊ पाटीलजी नवले, त्याचबरोबर कत्रुपाटील शेटे, रामनाथ भाऊ वाकचौरे, अप्पासाहेबजी आवारी साहेब, त्याचबरोबर प्रतापजी देशमुख साहेब, बाळासाहेबजी ताजने, आनंदराव वाकचौरे, शरदजी वाकचौरे, सुभाष बेंके, अनिल कोळबकर, सगळ्याच ज्यांनी आपल्या पक्षामध्ये मागच्या मंगळवारी ज्यांनी अजितदादांचा उपस्थित प्रवेश केला, हे सर्वच मंचावर बसलेले उमेद मान्यवर व माझ्यासमोर उपस्थित तमाम माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि युवक मित्रांनो, खरं तर गायकर साहेब ज्यावेळेस तुमचा प्रवेश मंगळवारी आदरणीय अजितदादांच्या साक्षात झाला त्याचवेळेस कार्यकर्त्यांची इच्छा होती का जे नवीन जुने कार्यकर्ते आहेत त्यांची एक तुम्ही मीटिंग लावून द्या, जेणेकरून इथून पुढं पक्षाने आता कसं काम करायचं, पक्षाला काय वेगळी दिशा आपण देणार आहे, येणाऱ्या पुढील कालखंडात ज्या काही निवडणुकी आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला लढायच्या, एक दिशा आपण सर्व कार्यकर्त्यांना दिली पाहिजे, जेणेकरून जे काही लोकांमध्ये अनेक युवकांमध्ये भीती होती का आम्हाला आता संधी मिळेल का नाही, त्यामुळं खरं तर आजच्या मीटिंगचा हे आज कारण आहे का आज आपण ही मीटिंग घेतोय. खरं तर मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो, जे काही जुने होते आणि जे काही नवे आहेत या सर्वांची विचारधारा एक होती, या सर्वांचा नेते एकच होते आदरणीय पवार साहेब, त्यामुळं मला खरं तर काय असं वेगळं वाटत नाही का नवीन कोण आणि जुने कोण, त्यामुळं माझी एकच इच्छा आहे जे कोणी नवीन आपल्या पक्षात आले आहेत आणि जे कोणी जुने सहकारी आहेत सर्वांनी एक मूठ बांधली पाहिजे आणि जो काही आपण ध्यास घेतलाय का या अकोले तालुक्याला आपल्याला विकासाच्या दिशेकडे न्यायचंय, जो काही पवार साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय का जो काही 40 वर्षाचा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे, म्हणून माझी इच्छा आहे सर्व ज्येष्ठ मंडळींना माझी इच्छा आहे का तुम्ही आता इथून पुढे खात्री करून घ्या, कारण नव्यांमध्ये आणि जुन्यांमध्ये असा काही भेदभाव झाला नाही पाहिजे, आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतलाय, राष्ट्रवादी म्हणून आपल्याला काम करायचंय, त्यामुळे आजच्या या जी काही या कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून एकच गोष्ट मला विल्सन चर्चिलची तुम्हाला सर्वांना सांगायची आहे, त्यांनी सांगितलं होतं वेन देर इज नो एनिमी विद इन यू नो अदर एनिमी कॅन हर्ट यू, याचाच अर्थ काय, जर तुमच्या सर्वांमध्ये एक भावना असली तर बाहेरचा विरोधक किंवा कोणी असला तरी तुम्हाला तडा जाऊ देऊ शकत नाही, तुम्हाला अडचणीत आणू शकत नाही, म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र येऊन एक मूठ बांधून तालुक्याच्या विकासासाठी काम करायचं आहे. लांबटे साहेबांना आजच्या या सभेच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आणि सर्व कार्यकर्त्यांनाही देखील मला एक गोष्ट सांगायची, लांबटे साहेब बऱ्याच वेळा चर्चा होती का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले भांगरे गट लांबटे गट, परंतु आजच्या या सभेच्या माध्यमातून मला सांगायचंय लांबटे कुटुंब असेल भांगरे कुटुंब असेल यांची जुनी एक जवळकी आहे, आमच्यामध्ये काही भेदभाव नाहीये, आम्ही दोघं जण ज्यावेळेस एकत्र आलो एका भावनेतनं आलो तर आम्हाला पिचर बाजूला काढायची होती, आम्हाला या तालुक्यामधला जो 40 वर्षाचा विकास जो आपला अपूर्ण आहे तो पूर्ण करायचा होता, म्हणून मला विरोधकांना सांगायचं आणि आपलेही काही कार्यकर्ते असतील
जे उगाच काहीतरी व्हाट्सअपच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवता। मी आजच तुम्हाला सांगतो, डॉक्टर साहेबांना आठवत असेल 2017 मध्ये मी सांगितलं होतं पिचडांची एक्सपायरी डेट 2019 आहे। आमदार साहेबांना 6 महिने निवडणुकीच्या आधी अमित भांगरेंनी शब्द दिला होता का भांगरे निवडणूक लढणार नाही, तुम्ही पूर्ण ताकदीने कामाला लागा। हा शब्द आमचा आहे, आमचे विचारधारा एक आहे आणि इथून पुढे ज्यावेळेस वेळ येईल तालुक्याच्या हितासाठी असेल जो काय आदेश आम्हाला पक्ष देईल आम्ही एक पाऊल मागे घेतल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं विरोधकांना एकच सांगतो, इथून पुढे लांब टेन भांगरे कधीही लांब जाणार नाही, एक दिलाने आम्ही काम करणार आहे। आणि पुन्हा एकदा पुढील आता काय जे काय निवडणूक आहे, नगर पंचायत आहे, कारखाना आहे, दूध संघ आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती येतील, आदरणीय भांगरे साहेब असतील, गायकर साहेब असतील, आमदार साहेब असतील, मी सर्वांना एकच विनंती करतो का आज तुम्ही सर्वांना एक शब्द द्या का युवक असतील ज्येष्ठ मंडळी असेल आपण एक समतोल करू। 50-50% तुम्ही करा किंवा 40% तुम्ही युवकांना द्या, 60% ज्येष्ठांना द्या, युवकांना ही संधी मिळाली पाहिजे। मी तुम्हाला पुन्हा एकदा युवकांना जे काय माझे युवक मित्र आहेत त्यांना एकच शब्द देतो, हा पक्ष असा एकमेव पक्ष आहे का इथं ज्या वेळेस योग्य वेळ येती योग्य माणसाला संधी मिळते। जशी मला संधी मिळाली पवार साहेब ज्या वेळेस 24 जानेवारीला भंडारदऱ्याला आले होते, साहेबांनी मला विचारलं तू अर्ज भरतोय का तुझा जिल्हा बँकेला, साहेबांना सांगितलं आमदार साहेब होते, मी भरत नाही साहेब म्हटलो, साहेबांनी मला अर्ज ठेवायला लावला, पवार साहेबांच्या शब्दामुळे मी अर्ज ठेवला, आज मला पक्षांनी जिल्हा पातळीवर काम करायची संधी दिली। त्यामुळे मी सर्वांना एक खात्री करून देतो का विरोधक आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतील का माणसं जास्त झाले आहेत खुर्च्या कमी आहेत, परंतु मी एकाच सगळ्यांना सांगतो योग्य माणसाला संधी भेटल, आदरणीय भांगरे साहेब असतील, गायकर साहेब असतील, आमदार साहेब असतील, हे सर्वजण एकत्र बसून आपल्याला सर्वांना संधी भेटल। त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो, नाईकवाडी सर सांगत होते का विरोधकांना आपण उत्तर दिलं पाहिजे, परंतु नाईकवाडी सरांना मी एकच गोष्ट सांगतो, जसं मी 2017 सांगितलं होतं 2019 पिचडांची एक्सपायरी डेट आहे, आजच्या सभेतनं एक सांगतो इथून पुढची कोणचीही सहकारातली निवडणूक असू द्या, जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, त्यांचा एकही एजेंडा आपण वरती येऊन देणार नाही, हा शब्द देतो। आणि सुरेश गडाख साहेब मला नेहमीच म्हणतो आम्ही तुझा शब्द नेहमी ठराव करतो, त्यामुळे मला खात्री आहे आता येणाऱ्या कालखंडात कारखान्याची निवडणूक आहे, आताच आपण बघितलं जे आपल्याला 2500 टनाचा गाळप करायची परवानगी होती ती आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सहकार मंत्र्यांना सांगून 3500 टनाची आपल्याला परवानगी दिली आहे। इथेनॉल सारखा प्लांट आहे, आपल्याला गायकर साहेब एक प्रोजेक्शन बनवायला लागेल, या तालुक्याच्या जनतेला आपल्याला दाखवायला लागेल का इथून पुढचं वाटचाल आपली सहकारामधली कशी आहे। गायकर साहेबांसोबत ज्यावेळेस मी अनेक गावांमध्ये सत्काराला गेलो त्यावेळेस मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगितली, आदरणीय गायकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची मला संधी मिळाली आहे। आणि गायकर साहेबांना मी एकच सांगितलं का साहेब आपला सहकार आपल्याला राज्यात एक नंबरला आणायचंय। आपण ज्यावेळेस संगमनेर कप बघतो तिथली मार्केट कमिटी राज्यात एक नंबर, सगळ्या गोष्टी तिथं व्यवस्थित आहे, आपल्यालाही देखील आपल्या तालुक्याचा सरकार सहकार आपल्याला सक्षम करायचंय। आणि या सभेच्या माध्यमातून जसं पोपटांना दराडेंनी सांगितलं का जुना पक्षाचा राष्ट्रवादीचा मालक जो कोणी असतील ते इथं हुकुमशाही करायचे, त्यांची मक्तेदारी चालायची, परंतु हा पक्ष आता तसा राहिलेला नाही। जे आदरणीय आमदार साहेब असतील, भांगरे साहेब असतील, गायकर साहेब असतील, इथं कोणाची मक्तेदारी चालणार नाहीये, इथं योग्य माणसाला योग्य संधी मिळेल इतकाच मी तुम्हाला शब्द देऊ इच्छितो। आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांनी एक कार्यकर्ता होण्याच्या नात्याने एक मी विनंती करतो का आमदार साहेब जो काही विकासाचा आपण सगळ्या लोकांना शब्द दिला होता तर मला त्याच्यात एक तुम्हाला विनंती आहे का आपण एक रोड मॅप बनवला पाहिजे जेणेकरून तालुक्याच्या जनतेलाही कळेल का प्रायोरिटीवर आता आपण कोणते कामं करणार आहे, कारण की साहेब अपेक्षा जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे, परंतु कोरोनाच्या काळखंडामध्ये जसं दादांनी आपल्याला शब्द दिला, अकोल्यावर माझं सर्वात जास्त प्रेम आहे, दादाही त्यांच्या प्रकारे जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याला निधी द्यायचं काम करत आहे, परंतु कोरोनामुळं अर्थसंकल्प थोडासा डगमगलंय, तरी आमदार साहेबांना विनंती करतो का पुढील 4-5 वर्षात जे काय आपण कामं करणार आहे प्रायोरिटी वाईज आपण एक लिस्ट बनवू आणि अकोला तालुक्याच्या जनतेला देऊ आणि त्या पद्धतीने काम होतील असं त्यांना आपण शब्द देऊ। इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।